कोपरगाव बस स्थानकाचे नूतनीकरण होणार असून या कामाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री नामदार प्राध्यापक शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शंकररावजी कोलेसाहेब होते. यावेळी प्राध्यापक शिंदे म्हणाले की प्रवासी व सर्वांची गरज ओळखून कोपरगाव शहरातील बस स्थानकाची ही इमारत कोलेताईंनी ओळखली आणि सुसज्ज इमारत येत्या 18 महिन्यात प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. या इमारतीमुळे कोपरगाव शहराच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. आमदार कोलेताईंनी गेल्या 4.5 वर्षात उत्तम काम करून माजी मंत्री शंकररावजी कोलेसाहेबांची सून असल्याचे सिद्ध केलं. सभागृहामध्ये बोलणं असो किंवा सातत्यानं मंत्री महोदयाकडे कामाचा पाठपुरावा करणं असेल, मला वाटतं त्यांनी आता जे त्यांच्या भाषणामध्ये नामोल्लेख केला तर किती कोटी झाले याची जर बेरीज लावली तर आमच्या मतदारसंघातली कमी झाले का अशी मला शंका आली. त्यामुळे मंत्री असून देखील निश्चित स्वरूपामध्ये आपण फुलेसाहेबांची सून म्हणू. या मतदारसंघातील जनतेने आपल्याला मतदान रुपी दिलेला आशीर्वाद आणि आपण गेल्या 4-4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेली कामं हे स्वतःला प्रूव्ह करत फुलेसाहेबांच्या पाठीमागे पायावरती पाय आपण त्यांची जो मार्ग आहे विकासाचा या कोपरगावच्या जनतेसाठी तो आपण दाखवून दिलेला आहे. निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामं आपण शासनाच्या दरबारी सातत्यानं पाठपुरावा करून मंजूर केलेली आहे. कालवे अनेक वर्ष 100 वर्ष आपली कालवे जुने झालेले आहेत की ज्या कॅनलद्वारे शेतकऱ्यांना सिंचनाचं पाणी मिळतं आणि 100 वर्ष जुने कालवे 70% पाण्याचा अपव्यय होतो, कालवे फुटतात. म्हणून सहज पालकमंत्र्यांशी बोलणं केलं की साहेब डिझेलला जर पैसे उपलब्ध झाले तर आमचे लोक मशिनरी गावामध्ये आम्ही निधी गोळा करतोय कालवे दुरुस्तीसाठी, तर साहेबांनी क्षणात मदतीचं लगेच तयारी दाखवली. हरकत नाही, शेतकऱ्यांच्या संबंधी जर काही प्रश्न असेल, शेवटी शेतकरी जगला तर बाजारपेठ टिकेल आणि बाजारपेठ टिकली तर सगळे आपण एकमेकावर अवलंबून असते. छोटा चहा टपरीवाला असेल, पान टपरीवाला असेल, प्रत्येक जणाचं एकमेकावर उपजीविका अवलंबून असते, व्यवसाय अवलंबून असतो. आणि म्हणून शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहे, मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, सगळ्यांचे, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, सगळ्यांची मदत वेळोवेळी मी घेत असते. आणि आदरणीय साहेबांचं सर्वपक्षीय मंत्र्यांशी जुने सलोख्याचे संबंध असल्यामुळे रामदासभाई कदम असतील, रावते साहेब असतील, ही सगळी मंडळी, शिवसेनेची सुद्धा मंडळी अगदी प्रामुख्याने मदत करतात, त्यांच्याही बद्दल मला तितकीच कृतज्ञता आहे. म्हणून सर्वपक्षीय नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मला या कामात सहकार्य लाभतं. सर्वांच्या बद्दल आदर कायम ठेवून एक चांगलं काम आपल्यासाठी करता आलं याचं मनस्वी समाधान आहे. आणि विशेषतः स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी हे भूमिपूजन झालं. नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्याला इतिहासात माहिती, हे लढवय्ये माणसं होऊन गेलेले आहेत, देव माणसं होऊन गेले आहेत, ते देशासाठी लढलेली लोक आहेत. त्याच्यामुळे यांच्या जयंतीच्या निमित्तानाच्या दिवशी आपल्याला हे भूमिपूजन करता आलं. आणि आपणही तेच आदर्श समोर ठेवत असतो की जे देश विघातक कृत्य असतील, समाज विघातक कृत्य करणारी मंडळी असेल, यांच्याशी लढताना ही मंडळी थकली नाही तर आपण तर सामान्य माणसं आहोत. त्याच्यामुळे लढायचं हे कायम मी गाठीशी बांधलेलं आहे. कितीही त्रास झाला तरी माझे विरोधक थकतील पण मी काही थकणार नाही, उलट ते जेवढे लढतील तेवढी माझी ताकद वाढेल असं या निमित्ताने मी सांगते आपण सर्व. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख सचिन तांबे, उपनगराध्यक्ष विजयराव वाजे, पराग संदान, संजय साधबाई, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, विभाग नियंत्रक नगर विजय गीते, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, विभागीय सुरक्षा अधिकारी विक्रम भोसले, विभागीय वाहतूक निरीक्षक श्री महाजन, माजी सभापती सुनील देवकर, संजय होण, जितेंद्र रणशूर, आदिनाथ ढाकणे, तालुकाध्यक्ष शरद थोरात, नगरसेवक अनिल अव्वाड, दीपा गिरमे, भारती वायखिंडे, बबलू वाणी, सनी वाघ, करीम कुरेशी, स्वप्नील लिखाडे, गटनेते रवींद्र पाठक, भाजपा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाणगवाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. संजय साधभाई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्हीडी जाधव यांनी केले तर आभार विभागीय नियंत्रक विजय गीते यांनी मानले. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी.
डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा।